रशिया विरुद्ध युक्रेन हे संकट सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी आपण सोबत आहोत. बहुतेक लोक या संकटाची सुरुवात 1991 पासून करतात. युएसएसआर म्हणजे सोव्हिएत युनियन हा 15 देश वेगळे होऊन तयार झाला होता. त्यापैकी सर्वात मोठा होता रशिया आणि युक्रेन देखील युएसएसआरचाच एक भाग होता. 1991 साली तो स्वतंत्र झाला हा असा इतिहास आहे. या सगळ्या माहितीतून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की युक्रेन आणि रशिया पुन्हा एकदा सामील होऊ शकतात का. ते इतकं चुकीचंही नाही परंतु ही वैध तुलना निश्चितपणे नाही, कारण की 1922 मध्ये 15 वेगवेगळ्या सामाजिक समाजवादी प्रजासत्ताक देशांचा संघ युक्रेन सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक होता हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की आधी युक्रेन नेमकं होता काय. युक्रेन हा स्वतंत्र देश होता परंतु त्यापूर्वी 3 वर्ष आधी म्हणजे 1918 मध्ये या देशाला कोणापासून स्वातंत्र्य मिळालं होतं. रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्य आणि रशियन साम्राज्य 1917 मध्ये रशियन क्रांतिकारकांनी ओलथून टाकलं होतं हे आपल्याला ठाऊक आहे. युक्रेन राष्ट्रवादाची भावना म्हणजेच युक्रेनियन हा एक देश म्हणून वेगळी ओळख ही भावना 1991 नंतर विकसित झालेली नाही. तेव्हा सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा काही युक्रेन लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर असे वाटले की त्यांच्या देशाला अखेरीस सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळालं. असे काही लोक होते की ते स्वतःला रशियन मानतात आणि त्यांना असे वाटते की दोन्ही स्लाविक म्हणून वर्गीकृत आहेत आणि हे त्यांचे धर्म समान आहेत. पुतीन म्हणतात की सोव्हिएत युनियनचे पतन ही एक मोठी मानवतावादी शोकांतिका होती. त्यामध्ये 25 दशलक्षाहून अधिक असे रशियन अचानक रशियापासून तोडले गेले. त्यामुळे मुळातच पुतीन यांचा युक्रेनला जो रशिया हा त्यांचा भाग मानतात आणि युक्रेन लोकांचे काय पूर्व युक्रेनमध्ये राहणारे लोक रशियन सीमेला लागून असणारे लोक त्या भागात राहणारे लोक बहुतेक रशियन समर्थक आहेत. परंतु एकंदरीत जर देशाबद्दल बोलायचं तर बहुतेक लोक युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी अनुकूल आहेत. त्याला कारणही तसंच आहे, कारण की 2017 एक सर्वेक्षण झालं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये आपण जे निष्कर्ष आले त्यामध्ये 53% युक्रेन लोक हे युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी अनुकूल होते आणि 46% लोक हे नाटोमध्ये सामील होऊ इच्छितात. नाटो ही तुम्हाला माहितीच आहे की युनायटेड स्टेट आणि युरोपियन देशांची एक युती आहे म्हणजेच रशियाच्या विरोधात, आणि 27% लोक हे फक्त रशियासोबत आहेत. सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे 1 मे 2004 चा दिवस होता. त्या दिवशी 10 नवीन देश हे युरोपियन भागी झाले. त्यामध्ये बाल्टिक देश म्हणतात, 3 देश हे रशियाला लागून आहेत आणि हे देश देखील नाटोचाच भाग आहे. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक करार संघटना, ही एक लष्करी युती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर कोण्याही देशाने नाटोच्या माध्यमातून नाटो सदस्य असलेल्या देशावर हल्ला केला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ही संघटना काम करते. आज ज्या पद्धतीने युक्रेन आणि रशियामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे आणि जगभरामधून अशी प्रार्थना होते की हे युद्ध होऊ नये, परंतु त्या ठिकाणी नुकसान होतंय, नरसंहार होतोय आणि युद्ध काय असतं याची जगाला अनुभूती होते. कदाचित उद्या जाऊन तिसऱ्या महायुद्धामध्ये परिवर्तन होऊ शकतं, ते होऊ नये यासाठी मानवतावादी संघटना देखील पुढे आल्या आहेत. खरं म्हणजे युद्ध नको बुद्ध हवा ही एक भावना आहे आणि भारत नेहमीच तटस्थवादी भूमिका घेत असतो. यावेळेसही भारताने तटस्थवादी भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडावा अशी मागणी केलेली आहे. त्याला यश येईल आणि जगभर शांतता नांदेल अशीच अपेक्षा करूया. एकंदरीतच रशिया आणि युएसआर नेमकं काय होतं ते एक्सप्लेन करण्यासाठी हा व्हिडिओ होता. मी विजय गायकवाड तुर्तास येथे थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.